अरे वा, रिटायर झाल्यानंतर पहिल्यांदाच तुमच्या हातात ऑफिसची फाईल बघतील. अगं, दुष्यंत हल्ली ऑफिसला जात नाहीये ना, म्हणून फाईल्स चेक करत होतो. आणि काय नाही बिचारा रितेश, वरती एकट्यावरती सगळं पडत नाही. येऊ का? अरे ये ना, विचारतेस काय? ये. मला ना रूम मध्ये बसून बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हंटल भेटायला यावं. हो, दुष्यंत पोलीस स्टेशनला गेला आहे, अजून आलेला नाही आहे. नॅचरली बोर झालं असेल तुला. खरंच सोनिया, तू आता घरातल्या घरात हेंडाय फिरायला लाग बरं. आई, बाबा, मला तुमच्याशी बोलायचं होतं. जरा बोल ना. तुम्ही ना माझी अगदी मुलीसारखी काळजी घेताय. मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होत. सोनिया, मुलीसारखं म्हणतेस आणि थँक्यू सुद्धा म्हणतेस. व्हेरी गुडली. थँक्यू परक्या माणसाला म्हणायचं असतं, आपल्या माणसाला नाही. आणि सोनिया, खरं तर थँक्यू आम्ही तुला म्हणायला हवं. तुझ्यामुळे तर दुष्यंतचा जीव वाचला. खरंच या घरची मोठी सून म्हणून तू सूर्यवंशी घराण्यावरती किती उपकार केलेस तुला माहिती नाही सोनिया. अरे दुष्यंत, काय झालं? काय म्हणाले पोलीस? स्केचेस मधली माणसं फुलवाल्याने पाठवलीच नव्हती. इनफॅक्ट ह्या माणसांनी आम्ही सूर्यवंशींकडून आलो असं सांगून त्यांच्याकडून फुलं घेतली आणि आपल्या घरी आणून दिली. काय? हो, आणखी एक इन्फॉर्मेशन मिळाली. कोणती? त्या दिवशी नर्स बरोबर आलेल्या वॉर्ड बॉईज पैकी एक जण बाहेरचा होता. दुष्यंत, काय सांगतोस तू? हो, नर्सने सांगितलं की ती फक्त दोघांनाच ओळखत होती आणि नंतर पोलिसांना कळलं की एका वॉर्ड बॉयला मारहाण करून डांबून ठेवण्यात आलं होतं. कोणी केला होता हल्ला? नाही, ते कळलं नाही. काय हवंय? ते गाडीची चावी मिळेल ना कुठं? पण मला चांगलं आठवतंय, ज्या दिवशी ते सगळे आले त्या दिवशी मी स्केचेस बघत होतो आणि स्केचेस बघत असताना त्यातला एक वॉर्ड बॉय मागे पायऱ्यांवर उभा होता. इनफॅक्ट जाताना मी त्यातल्या एका वॉर्ड बॉयला टीपही दिली. हे नको कशाला? असू द्या. थँक्यू. मे बी हिज द सेम गाय. याचा अर्थ सोनिया, अगं तू आत्ता कुठे जरा बरी झालीस, तू ह्या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नकोस. तू जा खोलीत जाऊन आराम कर. पण डॅड, मला एक कळत नाही, बल्लाळ आपल्या घरी का आला होता? नेमकं काय होतं त्याच्या मनात? मन नसलेला माणूस आहे तो दुष्यंत. हो, पण तो वॉर्ड बॉय बनून का आला होता?
सोनियाच्या खोलीत गेला होता. म्हणजे नक्कीच त्याला सोनियाला अपाय करायचा होता. मला नाही वाटत बल्लाळ स्वतः आपल्या घरी येईल म्हणून. आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की बल्लाळचा काही पत्ताच लागत नाहीये, गायब आहे तो. म्हणजे हे सगळं बल्लाळची माणसं करतायत. दुष्यंत तो जरी समोर येत नसला ना तरी एक गोष्ट नक्की, पडद्यामागचा सूत्रधार बल्लाळच आहे. सर कमिशनर साहेबांशी बोलल्याचं मला कळलंय. हो, एसीबी साहेबांचा फोन आला होता मला. खर तर जेलमधून सुटल्यावर बळवंत बल्लाळ कुठे गेला हेच कळत नाही, म्हणून त्यांनी कमिशनर साहेबांना फोन केला होता. हो साहजिकच आहे, आमचा स्टाफ इन्व्हेस्टिगेट करतोय. थँक यू सो मच. तरी आपण एकदा भेटूयात उद्या, कारण ह्या मॅटरवर आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करावं लागेल. शुअर, या तुम्ही बोलूयात आपण. पण मला खात्री आहे पुढच्या 48 तासामध्ये बळवंत बल्लाळ बद्दल आपल्याला माहिती मिळेलच. दॅट विल बी ग्रेट. भेटूयात उद्या. बाय, गुड नाईट. गुड नाईट. काय चाललं, नीट गाड्या चेक करताय ना? शाणपण करतोय. हा, नीट करा, लक्ष ठेवा. हे बोली थांब. एवढं रात्रीचं काय करतेस तू इकडे? बोल पटकन. तर मी गावी जात होते पण माझी शेवटची बस चुकली. खरं बोला आतमध्ये टाकीन? नाही हो, मी खरं सांगते. चिंते मॅडम, बॅग चेक कर. येस सर, बघू. बॅग दाखव त्यांना. हा, फोटो कोणाचा आहे? माझ्या ताईचा. मुंबईला का आलीस? ते देवळात नवस मागायला आले होते माझ्या ताईसाठी. नवस मागायला आली होतीस की पैसे कमवायला आली होती? खरं सांग. शाणपण करतो. त्याला चौकीत घेऊन चला. मी खोटं का बोले ना हो, मी खरंच सांगते. मी नवस मागायलाच आले होते हो. सर, काही नाही सापडलं. बरं, येतात आता तुला रस्त्यात काही संशयास्पद दिसलं का? हा फोटो बघ. त्याला पाहिलंच आठवत आहे का तुला? नीट बघ. नाही हो. एका मुलीचा खून करून पळून गेलाय हा. नीट बघ याच्याकडे. बघ, आठवण्याचा प्रयत्न कर. आतमध्ये टाकी ना. खरं सांगते हो, मला काहीच नाही माहित. मी गावावरनं नवस मागायला आले होते, माझी शेवटची गाडी सुटली म्हणून थांबले. नाहीतर मी उद्या जाणार आहे माझ्या गावी. अहो, मी खरंच सांगते, मी नाही ओळखत या मुलाला. माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, मी खरं सांगते. मॅडम, जीपमध्ये बसवा गेला. चल,
नाही अहो मी खोटं नाही बोलत आहे मला जेल मध्ये नका टाकू तो अहो मी खरंच काही नाही केलं आवाज कानसर घ्या मी खरंच काही नाही केलं माझ्यावर विश्वास ठेवा हो जरा सर ऐका ना माझं मी काहीच नाही केलंय सर शांत सोडतो तुला चांगल्या घरातल्या मुली अशा रात्री सुनसान रस्त्यावरती एकट्या फिरत नाहीत सोडतो तुला चला मला थोडं पाणी मिळेल का हो आणते काय म्हणाल तू काय ना रे कॉल करतो बोल काय रे काय बघतोय ती मुलगी रे कोण रे ती पोलीस जीप मध्ये बसली आहे ती हा खूप इनोसेंट वाटते रे ती मुलगी पण असं पोलीस जीप मध्ये म्हणजे जरा मोळे चेहऱ्याच्या मुली फायदा घेतात चेहऱ्यावरती नको जाऊ इकडे कुठे आलो होतो जरा मित्रांसोबत काम होत बर 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 साहेब आपल्या केस बद्दल पुढे काही कळलंय का हो शोध चालू आहे डेव्हलपमेंट झालं की तुम्हाला लगेच इन्फॉर्म करतो मी ओके काही कळलं तर लवकर कळवा आम्ही वाट बघतो नक्की शुअर मी निघो येस थँक्यू थँक्यू सोनिया काय झालं सोनिया वाईट स्वप्न पडतंय का शांत रिलॅक्स सांग ना तुला कसला त्रास होतोय कोणाचा विचार असतो सतत तुझ्या मनात
कधीतरी सांगशील का तुझ्या मनातलं? चला गाडी काढ बस आतमध्ये. सर ऐका ना माझ. आता रात्रीची कुठे जाणार आहेस तू? पोलीस स्टेशन मध्ये थांब आणि सकाळी जा. काही खाल्लंयस का? खाल्लंय. चला हल्ली खूप टिवटिव वाढली आहे सर तिची. कालचा तिचा प्रकार बघून ना मीच आवाक झाले. तुम्ही काही म्हणा सर, पण मैथिली आता आधी सारखी घाबरट राहिली नाहीये. तिला घरातून कोणाचा सपोर्ट? बाकी कोणाचा नाही, पण दुष्यंतशी हल्ली खूप मैत्री वाढली आहे तिची. मैत्री? हो सर. हो हल्ली तो तिच्यासाठी घरीच असतो ना सर. दिवसभर दोघांच्या गुलुगुलू गप्पा चाललेल्या असतात. तिने त्या जेमिनीला पटवून ठेवलंच पाहिजे. काय मजा येते तिथे. अहो सर, पण ती त्याच्या मदतीने आपल्या दोघांविरुद्ध काही प्लॅन तर करणार नाही ना? नाही नाही करणार. त्यासाठी जालिम डोस पाजावं लागेल. म्हणजे वाघाचे पंजे. आपण किडा मुंग्यांना मारण्यासाठी औषध घालतो ना, नंतर नंतर त्यांना त्या औषधाची सवय होते आणि मग ती मरतच नाही. मग त्यासाठी जालिम उपाय शोधायला लागतो. आता तो जालिम उपाय शोधायची वेळ आली आहे. वेळ तर आलीच आहे सर. तुम्हाला भेटायचं म्हणून दुधामध्ये अख्खं लिंबू पिळून दूध नासून आली मी. आता नवीन दूध नेऊन चहा नाश्ता बनवायला लागेल सगळ्यांसाठी. येते मी. थांब थांब थांब. काय झालं? आहो सर. सर जालिम उपाय. Thank you.
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.